छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमधील संघर्षानंतर आदित्य ठाकरे यांनी तीव्र अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपने केलेले आंदोलन चुकीच्या पद्धतीचं होतं असं त्यांनी सांगितलं. माझ्याकडे कोणतेही सरकार किंवा पद नाही, त्यामुळे माझ्या विरोधात अशा प्रकारचं आंदोलन करणं योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलं. एक महत्वाचं आपण पाहिलं असेल, आता बाहेर काय झालं असून चॅनलमधून ऐकत आहे, म्हणजे शिवसैनिक बांधवाला सगळे सांगत आहे, पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण परत जाणून घ्या. हा तरी हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल, ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी. फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशाची जबाबदारी आहे, आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला, म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला, किंवा महाराष्ट्रातली अशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, काल वाटतं पीएसआयवर एका कोयता गँगने हमला केलेला आहे, मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात, हे 2.5 वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही, ते ह्या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे, पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल जे बदलापूरची घटना होती, वामन म्हात्रे कोण आहे, त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये, त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारते आम्हाला, तसंच किसन काकरेवर का कारवाई झाली नाहीये, तसंच घटनाभाई मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं. म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला, तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता, त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता, त्यांना अटक करता, पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन केलं त्याच्यावर FIR घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले, 10 तास तर महिलेला बसवलं तिथे गरोदर महिला. आम्ही त्याविरोधात आंदोलन करतोय. बरं, परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता, जो बंद आम्ही पुकारला होता, नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली, पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं. आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात. खरं तरी पण आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं. सोपी गोष्ट, आंदोलनात राजकीय सगळं चालू राहील. आणि मला वाटतं काय की जे ज्यांना ते घाबरतात, त्यांची बदनामी असेल, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल, हे गेले अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो. पण बदलापूरहून महाविकास आघाडीने बरंच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यातले जुने प्रकरण काढून कुठे तर काउंटर केलं जातं. मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर, बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं, कारण बदलापूरमध्ये जी घटना घडली, बघा 6 दिवस की 10 दिवस त्या महिलेचा FIR घेतला नाही, त्याच्यानंतर 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. आणि आम्ही परत सांगतो, कधी अशा घटना घडल्या की SP वर कारवाई होते, आता तिकडचे ठाण्याचे CP करतात काय, कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही, काय बोलत नाहीत ते कशावर. वामन मात्र कारवाई होणार आहे का जे त्यांनी विचारलं, मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का, हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे या आताच्या आंदोलनामध्ये. काल एक मंत्री निर्लज्ज सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं, त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं, त्यांच्यावर कारवाई होणार आहे का. या आमने सामनेच्या काळामध्ये आताच्या शिवसैनिकांवर आता काय सरकार त्यांच्या हातात आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात. आपण तसं पाहायला गेलं तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जे गोळीबार तिथे 2-4 तिथे गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या. कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, SP वर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण CM की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण, वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता. परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते, त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना पाहे मुख्यमंत्र्यांनी दाखवली, लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या. बरोबर आहे, हे मी मध्ये पण सांगितलं होतं, पण आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं, त्याची SPG असते, सगळं काही असतं, तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती. हे असली हे म्हणजे हुलिगनिझम कोणी केलं नव्हतं, हे जे काही टोळी येते आणि काहीतरी करून जातात. बरं, हे सगळं काय करतात, पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात, मित्र आहेत सगळे लोक. तुम्हाला एक मिनिट सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं, राजकीय नव्हतं, आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं. आज आमच्या हातात काय, या सरकारमध्ये आम्ही दाखवतो कायदा कसा असतो, शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला. पण मूळ गोष्ट हीच आहे की परत मी सांगेन, ही निवडणूक आहे, लढाई नाही,
तर त्या समोरच्या पक्षांनी हे लक्षात घेऊन तसं वागावं. तुमचं आंदोलन, सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, यामुळे कायदा सुव्यवस्थेची चिंता लोकांना वाटायला लागली. काल आमच्या आंदोलनामध्ये कुठे काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही. आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे, प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे. पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कोणतं स्वरूपच असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं. काल तुम्ही जे आंदोलन केलं होतं रेल्वे ह्याच्या समोर, विमानतळाच्या समोर, त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं. मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन करण्याची, भाजपचे आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का, सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलंय. पण त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचं कुणाला, आंदोलन. पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा. काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं. लोक आल्यावर प्रचंड आक्रमक झाले. नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं. विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते, काहीतरी ठरलेली जागा असते, संभाजीनगरची जागा ठरलेली आहे. पण मग